यांच्या मधला हा संघर्ष होता हे कळायला आपल्याला 20,009 हे साल लागलं. त्याशिवाय आपल्या लक्षामध्ये ते आलं. मी आपल्याला सांगू इच्छित की काही प्रश्न हे बुद्धीने सोडवावे लागतात. बाबासाहेब म्हणाले की आता जे नवदीक्षित बौद्ध, मी नवबौद्ध वापरत नाही शब्द, का वापरत नाही, कारण नवबौद्ध याचा अर्थ असा नवदीक्षित बौद्ध, नव्याने दीक्षित झालेले बौद्ध, यांनी कोणत्या शस्त्राचा अवलंब केला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं ब्रेन अँड पेन, म्हणजे मेंदू आणि लेखणी ही दोन शस्त्र आहेत. या दोन शस्त्रांच्या सहाय्याने आपण आपली लढाई लढली पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. पेन म्हणजे काय? पेन याचा अर्थ पीएन, पेन म्हणजे हे, आणि पेन याचा अर्थ पीएआयएन, पेन म्हणजे अंतःकरणातलं दुःख. या दुःखावरचा दवा जर आपल्याला शोधायचा असेल तर बुद्धाने सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचा अवलंब आपल्याला करावा लागणार. हा मार्ग युद्धाचा मार्ग नाही, हा बुद्धाचा मार्ग आहे. हा मार्ग लोकशाहीचा मार्ग आहे. हा मार्ग समाजवादाचा मार्ग आहे. बाबासाहेब म्हणाले बुद्धिझम इज अ निगेशन ऑफ रिलीजन असं म्हणाले. बौद्ध धम्म म्हणजे धर्म या कल्पनेला नकार आहे, कारण बुद्ध धम्म हा जो मार्ग आहे तो लोकशाहीचा आणि समाजवादाचा मार्ग. बाबासाहेब असंही म्हणाले द बुद्धा, लॉर्ड बुद्धा नाही बरं का. आता पुन्हा लक्षात ठेवायचं विजयरावजी, बाबासाहेब लॉर्ड बुद्धा म्हटले नाही. बाबासाहेबांनी सांगितलं द बुद्धा अँड हिज धम्मा. हे जे भीमभाष्य आहे म्हणजे बाबासाहेबांनी प्रतिपादित केलेला जो बौद्ध धम्म आहे त्या मार्गाने आपण अनुसरण केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आज बौद्धाने काय केलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात बुद्धाच्या विचारा राजकीय विचारसरणीच रूप दिलं पाहिजे असं बाबासाहेब सिलोन ऑब्झर्वर मध्ये म्हणतात. आता बुद्धाच्या विचारांना राजकीय विचारसरणीचं रूप दिलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, तर तुमचा धम्म आणि तुमचं राजकारण एक पाहिजे. लोकशाही समाजवाद, ज्या लोकशाही समाजवादाची दीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिली, त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी भारतीय संविधान कुठून घेतलं तर बौद्ध तत्वज्ञानातून घेतलं असं बाबासाहेबांनी म्हटलं. मी मगाशीच सांगितलं की लोकशाहीने आपल्याला विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, हे कृपा करून लक्षात ठेवा. शिवाजी महाराज यांचे पिताजी जे बदलू इच्छितात त्यांनाच देशाची घटना बदलायची आहे, हेही नीट लक्षात ठेवा. तेव्हा देशाला बदलू इच्छिणार, घटना बदलू इच्छिणारे आणि शिवाजी महाराजांच्या आदरणीय पिताजींच्या बद्दल संशय निर्माण करणारे लोक एक आहेत. हे लोक कोण आहेत? हे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत. हे लोक भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबासाहेबांच्या अनुयायांनी भारतीय संविधानाच्या पुरस्कर्त्याने आणि बौद्ध धम्माने चालू इच्छिणाऱ्या बौद्ध जीवनमार्ग स्वीकारलेल्या जनतेने या शत्रूंच्या पासून म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या पासून सावध राहिलं पाहिजे. बाबासाहेबांचं संविधान आम्ही काय म्हणतो बाबासाहेबांच्या संविधानाला? बाबासाहेबांच्या संविधानाला आम्ही भीमस्मृती म्हणतो. बरं का? बाबासाहेबांनी महाडला जी जाळली ती मनुस्मृती, बरोबर आहे ना? आणि बाबासाहेबांनी
सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला देशाला जी दिली तिचं नाव काय? भीमस्मृती, मनुस्मृती पायदळी तुडवली बाबासाहेबांनी. पण तेवढ्यावर बाबासाहेब थांबले नाहीत. बाबासाहेबांनी या देशाला भीमस्मृती म्हणजे भारतीय संविधान दिलेलं आहे. आणि भारतीय संविधान हाच भारतीयांचा धर्म आहे हे कृपा करून लक्षात ठेवा. बौद्ध धर्म आणि भारतीय संविधान हे एक दुसऱ्याशी विसंगत नाही. आणि म्हणून भारत बौद्धमय करणं याचा अर्थ काय? भारत बौद्धमय करणं याचा अर्थ असा, लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्वत्रयींचा आश्रय घेणं म्हणजे भारत बौद्धमय करणं असा त्याचा अर्थ. आमच्या अण्णाभाऊंनी सांगितलेलं आहे, अण्णाभाऊ साठे माहिती आहेत ना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. इथं परभणीला लोकशाहीर जंगम स्वामी राहत होते, भीमशाहीर जंगम स्वामी परभणीत राहत होते. अण्णाभाऊ साठे मुंबईला राहत होते, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमच्या जवळ राहिलेले माटुंगा लेबर कॅम्पला. या अण्णाभाऊंनी सांगितलं, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. आणि अण्णाभाऊ असं म्हणाले की ही पृथ्वी शेष नावाच्या नागाच्या मस्तकावर उभी राहिलेली नाही, ती दलितांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तोललेली आहे असं अण्णाभाऊ म्हणाले. या दलित आणि श्रमिक जनतेला मी सांगू इच्छितो की उद्या सत्ता कुणाच्या हातामध्ये? आपण दोन मंत्री इथं बघितले आणि एक राज्यमंत्री माजी बसलेले आहे. आपल्याला महत्वाचं काय वाटतं? सत्ता महत्वाची वाटते, लक्षात आलं ना? बाबासाहेबांनी सांगितलं सगळी शासन सत्ता ही तुमच्या हातामध्ये आली पाहिजे. शासन करती जमात हा बाबासाहेबांचा संदेश आपण सगळे जण मिळून अंमलात आणूया. हीच खऱ्या अर्थानं या राज्यस्तरीय बौद्ध परिषदेच्या वतीनं आपण केलेली मागणी ठरणार. मी आपल्याला शेवटी सांगू इच्छितो की जगापुढे दोनच मार्ग आहे. एक मार्ग आहे तो युद्धाचा आहे, एक मार्ग आहे तो दहशतवादाचा आहे, एक मार्ग आहे तो जातीयवादाचा आणि धर्मांधतेचा मार्ग आहे, आणि दुसरा मार्ग आहे तो बुद्धाचा मार्ग आहे, लोकशाहीचा मार्ग आहे, समाजवादाचा मार्ग आहे, धर्मनिरपेक्षतेचा मार्ग आहे. आपण सगळे मिळून या राज्यस्तरीय बौद्ध परिषदेच्या निमित्तानं अशी प्रतिज्ञा करूया की आम्ही बुद्धाच्या मार्गाने जाऊ. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, नत्ति मे शरणं वरं, बुद्धो मे शरणं वरं, एतेन सत्यवज्जेन होतु मे जयमंगलम. हा मार्ग आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्या महामानवाला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना कृतज्ञता पूर्वक सहस्रदा प्रणाम करून, जय भीम करून मी आपली रजा घेतो. विजयरावजी आपण मला बोलावला, मी आपला आभारी आहे, आपल्या कार्यकर्त्यांचा आभारी आहे, आपल्या स्वागत समितीचा आभारी आहे. आपण ज्या मंत्र्यांना बोलावलं त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि एक दोन नाही, तीन नाही, सगळा बौद्ध समाज, सगळा भारतीय समाज, सगळा दलित शोषित श्रमिक समाज हा शासन करती जमात झाला पाहिजे एवढी विनंती करून आणि सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो.